मॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी धम्मशील सावंत रायगड मधून आता नागोठण्यातून अपडेट या ठिकाणी देतोय. ज्या ठिकाणी मॅग्मो संघटना महाराष्ट्र राज्य पत्रित वैद्यकीय अधिकारी गट संघटनेने जाहीर निषेध या ठिकाणी करण्यासाठी एक दिवसीय कामबंद आंदोलन केलंय. आपण या ठिकाणी बघू शकता की प्राथमिक आरोग्य केंद्रापासून या ठिकाणी रॅली निघालेली आहे. ही रॅली कुठे जाते आणि यांची नेमकी मागणी काय आहे, ही या संघटनेनं एकंदरीतच कामबंद आंदोलनाचा काय इशारा दिलाय, आपण प्रत्यक्ष त्यांच्याच पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी आपण जाणून घेऊया. सर, आज आपण कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय, एकूणच सर्व वैद्यकीय अधिकारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत, काय सांगाल? आमची मागणी एवढीच आहे, आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे या ठिकाणी 24 तास दिवस रात्र काम करणारे डॉक्टर नेटके यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याचा आम्ही मॅग्मो संघटनेतर्फे जाहीर निषेध करत आहोत. डॉक्टर नेटके या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून दिवस रात्र काम करून नागोठण्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अतिशय चांगली सेवा देत आहेत. त्यांच्याबरोबर खरोखरच अन्याय झालेला आहे आणि त्यांच्याबद्दल झालेली सगळी तक्रार ही चुकीची आहे. डॉक्टर नेटके यांना लवकरात लवकर शासन दरबारी न्याय मिळावा अशी आमची मॅग्मो संघटनेची मागणी आहे आणि या संघटनेमार्फत आम्ही त्यांना लवकरात लवकर मिळावा म्हणून पुढील कारवाईसाठी आम्ही सज्ज आहोत. या ठिकाणी अजूनही काही डॉक्टर या संपामध्ये सहभागी झालेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय एकूणच आजचा हा संप कशा संदर्भात आहे आणि काय मागणी आहे? वरचेवर डॉक्टरांवर अन्यायकारक अशा केसेसमध्ये, खोट्या केसेसमध्ये गवलं जात आहे आणि त्याचा मॅग्मो संघटनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहो. आणि आम्हाला आमच्या जे ज्या डॉक्टरांवरती अशा प्रकारच्या केसेस दाखल झालेल्या आहेत तर त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. त्यांचे खोटे गुन्हे लवकरात लवकर मागे घेऊन त्यांना योग्य ते न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. रोहा तालुक्यातील नागोठणा आहे एक अतिशय मुख्य असे ठिकाण असताना डॉक्टर नितीन नेटके हे मागील 8-10 वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणे सेवा करणारे वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर केवळ एका महिलेने तोंडी आक्षेप घेऊन 376 जो गुन्हा दाखल केलेला आहे अशा गुन्ह्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहो. अशा प्रकारे जर वैद्यकीय अधिकाऱ्यांना तोंडी तक्रारीवरती जर गवले जात असेल तर कुठलेही वैद्यकीय अधिकारी सरकारी दवाखान्यात काम करण्यास धजावणार नाहीत व सध्या जी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता शासनास भेडसावत आहे ती अधिक तीव्र स्वरूपात होईल व नव्याने वैद्यकीय अधिकारी शासकीय संस्थेत काम करणार नाहीत. अशा प्रकारचे वातावरण जी निर्मिती झालेली आहे ती त्वरित थांबवून वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्याय द्यावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांना यामध्ये पुरेसे संरक्षण मिळणं गरजेचं आहे. या त्या अनुषंगाने आम्ही अशी मागणी करत आहोत की नितीन नेटके यांना न्याय मिळालाच पाहिजे. त्याशिवाय सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे हे CCTV जोडले गेले पाहिजेत जेणेकरून की अशा प्रकारचे जे आरोप होणार आहेत ते भविष्यात होणार नाहीत व वैद्यकीय अधिकाऱ्यावरती अन्याय होणार नाहीत. एका राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्याला अशा प्रकारे कोठडीत ठेवणे आणि केवळ तोंडी तक्रारीवरती केवळ अशा प्रकारचा अन्यायाला सामोरे जाणं ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत. मॅक्स महाराष्ट्र थेट प्रक्षेपणात आपण रायगडमधून एक सध्याची मोठी बातमी डॉक्टरांच्या संरक्षणासाठी म्हणावं लागेल की त्यांनी एक असा संप पुकारलेला आहे. एकजुटीने त्यांनी एक रॅली काढून निषेधाचं या ठिकाणी त्यांनी जो मोर्चा काढलेला आहे. काही डॉक्टर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की एकूणच त्यात काय प्रकार आहे. सर, ज्या पद्धतीने आरोप झाला आणि ज्या पद्धतीने डॉक्टरांना अटक झाली आहे अतिशय चुकीचं आहे. डॉक्टर आणि रुग्णाचे जे संबंध असतात प्रत्येक ठिकाणी हे समोरासमोर आणि तपासणी करणं हे डॉक्टरांचं एक कर्तव्य असतं, त्यामुळे शरीराचा स्पर्श करणं किंवा ह्या गोष्टी हे नेहमीच्याच असतात. पण विदाऊट पुरावा डॉक्टरांना सरसकट उचलून नेणं किंवा त्यांना कोठडीत टाकणं आणि त्यांना जामीनसुद्धा न मिळणं ह्याचा आम्ही सर्वांनी आमच्या संघटनेतर्फे हे निषेध करतो. कारण ह्या पद्धतीने आमच्या आता नीतिधैर्य कमी झालेलं आहे की बाबा आम्ही PSC स्तरावरती कसं काम करायचं जिथं की एकच सिस्टर असते ती पण त्या दिवशी नसते. माझ्यासमोर जर स्त्री रुग्ण आला तर मी त्या स्त्री रुग्णाला असं तपासायचं कसं, त्यांनी नुसता आरोप जरी केला तरी आम्हाला अटक केली जाते आहे, कुठडीत टाकलं जातं आहे. ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या अतिशय निषेधार्ह आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि इथल्या सर्व जनतेला माझी विनंती आहे
की सरसकट जे काही घटना घडलेली आहे आणि त्यात जो अपमान झालेला आहे डॉक्टरांचा आणि संघटनेचा आणि एकूण व्यवसायाचा त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. धन्यवाद. या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्हचं आपण थेट प्रक्षेपण करतो आहे आणि निश्चितपणे आपण या ठिकाणी बघू शकता की मॅग्मो संघटना जी आहे महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना आहे त्यांनी डॉक्टर नितीन नेटके जे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठण्यामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होते त्यांच्यावर काही आरोप झालेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत तर ते गुन्हे मागे घ्यावेत अशा अनेकविध मागण्यांसाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांनी एक रॅली आणि निषेधाची एक रॅली त्यांनी काढलेली आहे. मॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्हसाठी धम्मशील सावंत रायगड. वैद्यकीय व्यवसायावर खोट्या केस दाखल करणाऱ्यांचा वैद्यकीय व्यवसायावर खोट्या केस दाखल करणाऱ्यांचा आमचं एक आहे अरे गर्व से कहो हम सब एक है हम सब एक है खोट्या केस दाखल करणाऱ्यांचा निषेध असो डॉक्टरांवर खोट्या केस दाखल करणाऱ्यांचा निषेध असो रात्रंदिवस सेवा देणाऱ्या डॉक्टर नेटकेवर खोट्या केस करणाऱ्यांचा निषेध असो डॉक्टर नेटकेवर अन्याय करणाऱ्यांचा निषेध असो डॉक्टर नेटकेवर खोट्या केस दाखल करणाऱ्यांचा निषेध असो गर्व से कहो आमचा एक है गर्व से कहो आमचा एक है.